विधान परिषद पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. अपेक्षित असा हा विजय विधान परिषद पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. धनंजय मुंडेंना 165 मतं मिळाली आहेत. काकांच्या नाकावर टिचून पुतण्या विजयी झाला आहे. महत्त्वाची बातमी येते आघाडीची 9 मतं फोडण्यात मात्र गोपीनाथ मुंडेंना यश मिळालेलं आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचा विजय झाला आहे. त्यांना 165 मतं मिळाली आहेत. तर 9 मतं फोडण्यात आघाडीची मात्र गोपीनाथ मुंडेंना यश मिळालं आहे. गोपीनाथ मुंडेंनी पुतण्याचा विजय हा सहज होऊ नये यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती. मात्र अपेक्षित असा हा विजय. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे. त्यांच्याकडनं सविस्तर तपशील घेऊया. दीपक, काय सांगता येईल अपेक्षित असा विजय म्हणता येईल? दीपक, आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? दीपक यांच्याशी पुन्हा आपण संपर्क प्रस्थापित करूया. धनंजय मुंडे यांनीच राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक झाली आणि त्यात अपेक्षेप्रमाणे ते निवडून आलेले आहेत. काकांच्या नाकावर टिचून पुतण्याचा हा विजय म्हणता येईल. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. 165 मतं मिळाली आहेत. मात्र यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आघाडीची 9 मतं फोडण्यात मात्र गोपीनाथ मुंडेंना यश आलं आहे. गोपीनाथ मुंडेंनी हा विजय धनंजय मुंडेंसाठी सोपा होऊ नये यासाठी बाजी पणाला लावली होती. आपल्यासोबत दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आहेत. दीपक, काय सांगाल, अपेक्षेप्रमाणे हा विजय झालाय का? पंकज, धनंजय मुंडे यांचा विजय अपेक्षितच होता, परंतु त्यांना किती मतं मिळतात आणि कुठल्या बाजूची मतं फुटतात हा खरं तर प्रश्न होता. आणि मतमोजणीनंतर जो निकाल समोर आलाय त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे जी मतं होती त्याच्यापैकी 9 मतं ही फुटलेली आहेत. आणि हेच धनंजय गोपीनाथ मुंडे यांना करून दाखवायचं होतं, कारण राष्ट्रवादीकडून दावा केला जात होता की आम्ही काँग्रेस शिवसेना भाजपची मतं आहेत ती फोडू, परंतु झालेलं आहे उलट. गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची 9 मतं फोडण्यात यश मिळवलं आहे. गोपीनाथ मुंडेंना धनंजय मुंडे यांचा विजय सहजासहजी होऊ द्यायचा नव्हता, त्यामुळे तरी अपक्ष उमेदवार पृथ्वीराज ठाकरे यांना भाजप शिवसेना युतीने पाठिंबा दिला होता आणि त्यांना जास्तीत जास्त मतं मिळावं यासाठी मुंडे प्रयत्नशील होते. आणि गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची 9 मतं फोडलेली आहेत. धनंजय मुंडेंना 165, तर पृथ्वीराज ठाकरे जे अपक्ष भाजप पुरस्कृत उमेदवार होते त्यांना 106 मतं मिळाली. खरं तर 97 मतं ही युतीकडे होती, शिवसेना भाजप युतीकडे, परंतु ठाकरे यांना 106 मतं मिळाल्यामुळे 9 जी मतं आहेत ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे फोडण्यात यश आलेलं आहे. धनंजय मुंडेंनी काकांना शह दिला, परंतु मुंडेंनी सुद्धा आघाडीची मतं फोडून थोडासा धक्का धनंजय मुंडेंना दिला असं म्हणावं लागेल. पंकज, नक्की नक्की गोपीनाथ मुंडेंनी बाजी पणाला लावली होती, प्रतिष्ठा पणाला लावली होती का हा विजय धनंजय मुंडेंना सोपा होऊ नये? कारण आपण दीपक पाहिलं, छगन भुजबळांची देखील जी प्रतिक्रिया होती की खरं तर ही बिनविरोधच निवडणूक व्हायला हवी होती, मात्र गोपीनाथ मुंडेंनी जी या प्रतिष्ठापणाला लावली होती, काय सांगाल? आघाडीसाठी थोडासा धक्काच म्हणता येईल 9 मतं जी त्यांची फुटली आहेत. निश्चितच पंकज, ही निवडणूक तशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोपी होती, कारण युतीचं आणि काँग्रेस आघाडीचं संख्याबळ बघितलं तर जवळजवळ 81 मतांचा फरक होता आणि 81 मतं फोडणं आणि विजय मिळवणं हे गोपीनाथ मुंडेंसाठी खूपच कठीण आणि अवघड होतं. परंतु या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जात होता, धनंजय मुंडे यांच्याकडून दावा केला जात होता की शिवसेना भाजपची मतंच आम्ही फोडू, परंतु घडलेलं आहे उलट. भाजपने म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची 9 मतं फोडलेली आहेत. त्यामुळे अपेक्षित जो निकाल होता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला की आपल्याकडे जे संख्याबळ आहे त्याच्यापेक्षा जास्त मतं आपल्याला मिळतील ते होऊ शकलेलं नाहीये, परंतु ते शिवसेना भाजप युतीने आणि गोपीनाथ मुंडेंनी करून दाखवलं. 9 मतं का होईना ही आघाडीची फोडलेली आहेत. नक्की 9 मतं का होईना आघाडीची फोडण्यात यश आले गोपीनाथ मुंडेंना. धन्यवाद दीपक. तर काकांच्या नाकावर टिचून असा हा विजय पुतण्यानं साकारलाय, खरं तर अपेक्षित विजय. मात्र 9 मतं फोडण्यात गोपीनाथ मुंडेंना यश आलंय. आघाडीची 9 मतं मात्र या ठिकाणी फुटलेली आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.